नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया नॉट फॉर प्रॉफिट कन्सन एक्झाम्पल नंबर फिफ्टीन पंधरा क्रमांकाचे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचे उदाहरण आपण आज अभ्यासणार आहोत चला तर जाऊया आपण उदाहरणाकडे उदाहरण पहा फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी म्हणजेच त्यांनी आपल्याला कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर यांचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे लास्ट डेट आहे आपली एकतीस मार्च दोन हजार वीस एकतीस मार्च दोन हजार वीस म्हणजे आता या उदाहरणामध्ये करंट इयर किती आहे दोन हजार एकोणीस वीस तर पहिल्यांदा आपण करंट इयर निश्चित करणं आवश्यक आहे प्रिव्हियस इयर नेक्स्ट इयर आपल्याला तीनही सांगता आले पाहिजेत तर मी तुम्हाला दाखवतोय बघा करंट इयर ये येत आहे आपलं दोन हजार एकोणीस वीस प्रिव्हियस इयर आहे दोन हजार अठरा एकोणीस आणि नेक्स्ट इयर आहे आपलं दोन हजार वीस एकवीस अशा प्रकारे प्रथम सुरुवातीला उदाहरण सोडवताना करंट इयर नेक्स्ट इयर प्रिव्हियस इयर तिन्ही काढून घ्यायचे आहेत लिहायचे आहेत त्यानंतर तर खाली पहा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी ठीक आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला त्याच तारखेचं दिलेलं आहे आपण जाऊया आता रिसिप्ट साईडला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन ओपनिंग बॅलन्सेस आपल्याला दिलेले आहेत आपल्याला माहीत आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे कॅश अकाउंट असते आणि कॅशचे बॅलन्सेस ओपनिंग क्लोजिंग या ठिकाणी दिलेले असतात तर हा ओपनिंग बॅलन्स आहे म्हणजे मागील वर्षाचा आहे तर मागील वर्षाचा असेल तर आपण चालू वर्षाच्या हिशोबामध्ये घेणार नाही याचा उपयोग फार तर फार तुम्हाला कॅपिटल फंड शोधण्यासाठी होऊ शकतो त्यानंतर आपल्याला दिलेला आहे पुढे ट्युशन फीज त्यानंतर दिलेलं आहे वर्ष दोन हजार अठरा एकोणीस आत्ताच आता मी तुम्हाला सांगितलं की एकोणीस वीस बघा एकतीस मार्च वीस म्हटलं की दोन हजार वीस ही क्लास डेट क्लोजिंग डेट आणि स्टार्टिंग कधी होतं एक एप्रिल दोन हजार एकोणीसला म्हणजे दो आता दोन हजार अठरा एकोणीस हे प्रिव्हियस इयर आहे आणि दोन हजार एकोणीस वीस हे करंट इयर आहे तर आता मागील वर्षाचं दोन हजार अठरा एकोणीसचं आहे सात हजार रुपये तो आपल्या हिशोबामध्ये चालू वर्षाच्या हिशोबामध्ये घ्यायचा नाही त्यानंतर दिलेला आहे दोन हजार एकोणीस वीस तर हे आपलं आहे करंट इयरच आपल्याला मात्र घ्यावं लागेल तर आपण त्यासाठी आता काय करणार आहोत नोंद करणार आहोत कॅपिटल आय मी तिथे लिहून ठेवत आहे कारण इन्कमला आपण त्याला लिहायचं आहे पुढे फाईन आहे फाईन आपण कुठं लिहिणार आहोत इन्कम साईडलाच बरोबर मग त्या ठिकाणी मी सुद्धा परत इन्कम लिहित आहे त्यानंतर आहे खाली आपल्याला दिलेलं आहे बँक इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट सॉरी फाईन कलेक्टेड म्हणजे आपल्याला पैसे गोळा झालेत आणि उत्पन्न आले म्हणून तोही आयटम आपण इन्कमला लिहिणार त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट म्हणजे आपल्याला आपण बँक डिपॉझिट केलं होतं फिक्स डिपॉझिट करतो की नाही तसं त्याच्यावर आपल्याला बँकेने आपल्याला काय दिलं व्याज दिलं म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे इन्कम म्हणजे हा सुद्धा आयटम आपण कुठे लिहिणार आहोत इन्कम साईडला आले लक्षात त्यानंतर आहे ॲडमिशन फीज बघा आपण ॲडमिशन आप घेतो कॉलेजमध्ये आणि प्रवे ॲडमिशन फी भरतो प्रवेश फी भरतो तर तो, तो सुद्धा कॉलेजचा इन्कम असतो आणि म्हणून ती हा सुद्धा आयटम आपण कुठे लिहिणार आहोत इन्कम साईडला त्यानंतर दिलेला आहे खाली डोनेशन फॉर प्राईज फंड आता डोनेशन दिलेला आहे तर हा सुद्धा आयटम कुठे जातो इन्कमला पण पुढचे दोन शब्द आपल्याला येत फॉर प्राईज फंड कशासाठी के दिलेला आहे प्राईज फंडसाठी मग आपल्या ज्याच्यासाठी दिला आहे त्याच्यासाठीच वापरावा लागतो आणि म्हणून हा ॲटम आता इन्कमला ऐवजी कुठे जाईल लायब्रिलिटी साईडला आले लक्षात आणि तिथे जर प्राईज फंडचा ओपनिंग बॅलन्स असेल तर त्यामध्ये हा बॅलन्स आलेला नवीन जे आपला डोनेशन आलेलं आहे ते त्यामध्ये काय करायचं ॲड करायचं आणि दोघांची बेरीज करून आउटरला त्या ठिकाणी टोटल घ्यायची आहे जर दिलेलंच से नसेल तर डायरेक्टली एकच ॲटम आपण डायरेक्ट लिहून टाकणार बॅलन्स शीटच्या लायब्रिटी साईडला डोनेशन फॉर प्राईज फंड नाईन्टी नेक्स्ट ॲटम आहे आपला गव्हर्नमेंट ग्रँड्स हा तर हा सुद्धा आपला काय आहे इन्कमच आहे आणि म्हणून आपण हा याला इन्कम साईडला लिहून टाकूया त्याच्यानंतर आता पुढे रिसिप्ट साईडचे सर्व आयटम्स आपले संपलेले आहेत आपण जाऊया आता पेमेंट साईडकडे इथेसुद्धा आपण निश्चित करणार आहोत की कोणते अकाउंट्स कोणत्या ठिकाणी जातात तर आपण आपण निश्चित केलेलं आहे दर प्रत्येक एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगत आलं आहे रिसिप्टचे आयटम असेल तर कुठे जातात इन्कम साईडला आणि बॅलन्स शीडच्या लॅबिटी साईडला त्यानंतर पेमेंटचे ॲटम कुठे जातात एक्सपेंडिचर साईडला किंवा बॅलन्स शीडच्या आसेट साईडला म्हणजे फक्त एक्सपेन्सेस असतील ते एक्सपेंडिचरला आणि पैसे खर्च करून एक्सपेन्सेस करून जर आपण एखादी असेट आपल्याकडे आली असेल तर तो ॲटम किंवा ते अकाउंट कुठे जाईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे चला तर मग आता आता हा दिलेला आहे बँक ओ्राफ्ट आता हा बँक ओ्राफ्ट जर असेल तर हा मागील वर्षाचा असतो त्यामुळं चालू वर्षाच्या हिशोबामध्ये ये येणार नाही परंतु मागील वर्षाचे ॲटम आपल्याला कुठे उपयोगी पडतात कॅपिटल फंड शोधण्यासाठी कुठे प उपयोगी पडतात कॅपिटल फंडसाठी तर म्हणून मी इथे तुम्हाला थोडक्यात तिथं कॅपिटल फंड असं लिहून ठेवत आहे सी एफ ओके त्यानंतर दिलेलं आहे सॅलरी टू टीचर्स तर आता हा सॅलरी टू टीचर हा सुद्धा आपला एक्सपेंडिचर आहे त्यामुळे आपण लिहिणार आहोत ई त्याच्यानंतर पुढे पहा सॅलरी टू हॉफिस स्टाफ मग हा सुद्धा आयटम आपण कुठे लिहिणार एक्सपेंडिचरला त्यानंतर बुक्स परचेस ऑन वन सेवन टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे आता बघा आता खर्च केलाय ही काही एक्सपेंड एक्सपेन्सेस झालेत आपले परंतु हा काही एक्सपेंडिचर नाही आहे पण हा काय आपली आता ॲसेट झाली म्हणून हा ॲटा आपण कुठं लिहिणार आहोत ॲसेट साईडला त्याच्यानंतर खाली दिलेलं आहे प्रिंटिंग या हा मात्र काय आहे आपला एक्सपेन्सेस आणि म्हणून इथे ई लिहूया त्यानंतर हॉपीस रेंट हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे ई रिपेअर्स हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे म्हणून एक्सपेंडिचरला लिहायचं आहे प्रत्येक गोष्ट मी कुठे लिहायची ते सांगतो का लिहायची हे सुद्धा सांगत आहे त्याकडे नीट लक्ष द्या त्यानंतर आहे स्पोर्ट एक्सपेन्सेस हा सुद्धा आपण एक्सपेंडिचर आहे एक्सपेन्सेस आहे म्हणून एक्सपेंडिचर लिहिणार त्यानंतर गॅदरिंग ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस हा सुद्धा आपला खर्चच आहे म्हणून आपण लिहिणार आहोत एक्सपेंडिचरला त्यानंतर आहे फर्निचर फर्निचर ही आपली काय आहे आता आसेट आहे त्यामुळे आपण कुठे लिहिणार आहोत आसेट साईडला तो तर त्या ठिकाणी आपण ये लिहूया त्यानंतर परचेस त्याच्यावर बघा कंसात दिलं आहे परचेस ऑन वन वन टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे एक एक, एक जानेवारी दोन हजार वीसला ही आपण आसेट घेतलेली आहे तर त्या तारखेचा आपल्याला नक्कीच उपयोग पुढील काही ॲडजस्टमेंट असेल तर त्याच्यासाठी करावा लागेल त्यानंतर आपल्याला खाली दिलेले बाय बॅलन्स कॅरेट डाऊन कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक तर हे दोनही जे आयटम्स आहेत हे कुठे लिहितो आपण बॅलन्स शीटच्या आसेट साईडला आणि म्हणून त्या ठिकाणी मी ए लिहून ठेवत आहे तर अशा वेळ असं आपण प्रत्येक उदाहरण सोडवताना त्या ठिकाणी कोणता अकाउंट हे कुठे लिहिणं जाणार आहे याचा आपण अगोदरच तयारी करायची म्हणजे आधी रिसिप्ट साईड नंतर पेमेंट साईड आणि आता आपण जाणार आहोत खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशनकडे तर इन्फॉर्मेशनकडे गेल्यानंतर आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर द करंट इयर टू थाउजंड -20, नाईन्टीन ट्वेंटी ट्युशन ट्यूशन्स फीज आर आउटस्टँडिंग रुपीज टेन थाउजंड म्हणजे चालू वर्षाची आउटस्टँडिंग फीज आहे दहा हजार रुपये तर ही ट्यूशन फीजवरची ऍडजस्टमेंट आहे एक क्रमांक बघा ट्युशन फीज कुठं दिसते तुम्हाला इथे ट्यूशन फीज आणि करंट इयर बरोबर आणि म्हणून मी इथे <coughs> लिहित आहे एक नंबरची ऍडजस्टमेंट मग आता आउटस्टँडिंग फी सांगितली त्यांनी किती रुपये सांगितली दहा हजार रुपये मग आता आउटस्टँडिंग असेल तर आपण काय करणार त्याचं द दोन इफेक्ट देणार किती देणार सत्तर हजार आपण इन्कमला लिहिणार त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग दहा हजार रुपये आणि त्यानंतर दुसरा इफेक्ट लिहिण्यासाठी कुठं जाणार आहोत आपण बॅलन्स शीटच्या आसेट साईडला आणि म्हणून आता मग मी इथे दोन इफेक्ट जाणार आहे हॅड डिस्पेंटरी म्हणून त्याच्यासमोर मी आता लिहित आहे पहिला इफेक्ट आपण देणार आहोत त्याचा इन्कम साईडला आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट देणार आहोत बॅलन्स शीटच्या आसेट साईडला आले लक्षात म्हणून मी तिथे ई आणि आ ए असं लिहून ठेवलेलं आहे म्हणजे आता आपण तसं विचार केला तर इन्कम साइडला जाऊन आपण काय करणार हो? आहोत ऍड करणार आहोत हो? काय करणार हो? आहोत ऍड करणार आहोत म्हणून हो? आपण आता प्लस आय लिहिलं तरी चालेल आणि ऍसेट साइडला जाऊन आपण त्या ठिकाणी डायरेक्ट लिहिणार आहोत ठीक हो। आहे तर अशा प्रकारचे दोन इफेक्ट त्या ऍडजेस्टमेंटचे होतात त्यानंतर आता दुसरी दुसरी ऍडजस्टमेंट पहा फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट ऍडमिशन फीज शूड बी कॅपिटलाइज म्हणजे आता ही ऍडमिशन फीज ही ऍडमिशन फीज दिसते तुम्हाला सर्वांना हे बघा इथे आहे ॲडमिशन फीज तर हि याच्यावरती ही ॲडजस्टमेंट आहे म्हणून या ठिकाणी मी आता दोन नंबर लिहित आहे काय ॲडजस्टमेंट आहे फिफ्टी पर्सेंट ॲडमि ॲडमिशन फीस शूड बी कॅपिटल आहे म्हणजे पन्नास टक्के रक्कम यातली काय करायची आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे बरोबर आणि म्हणून आता याचा फर्स्ट इफेक्ट होणार आहे मी आता फर्स्ट इफेक्ट लिहिण्यासाठी लिहिणार आहे इन्कम साईडला बरोबर आपण इन्कम साईडला जाऊन काय करणार पन्नास टक्के लेस करणार म्हणून इथे इन्कम साईडला लेस करणार त्याच्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या कुठं जाणार आहोत लॅबिलिटी साइडला लॅबिलिटी साईडला जाऊन आपण कॅपिटल फंडमध्ये काय करणार आहोत ॲड करणार आहोत म्हणून मी आता प्लस तर अशा प्रकारचे दोन इफेक्ट त्या ठिकाणी होणार आहेत त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स आर रुपीज ट्वेल्व थाउजंड आता ही सॅलरी टू टीचर्सवरची ॲडजस्टमेंट आहे सॅलरी टू टीचर्स तर बघा पेमेंट साईडला या बघा पेमेंट साईडला दिसतंय हे बघा सॅलरी टू टीचर्स तर याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे मग आता आपण पाहिलं तर हा आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे बारा हजार रुपये हा द्यायचा राहिलेला आहे बरोबर आणि म्हणून त्याचे दोन इफेक्ट त्या ठिकाणी होणार एक्सपेंडिचर साईडला आपण तो काय करणार आहोत ॲड करणार आहोत अगोदरच्याच बॅलन्सेसमध्ये अगोदरच्या खर्चामध्ये म्हणजे त्यांचा आपल्याला एकूण खर्च किती देणार द्या होणार आहे ते सुद्धा आपल्याला हिशोब या ठिकाणी काय करता येईल दाखवता येईल म्हणजे आउटस्टँडिंगला आपण हे काय करणार आहोत एक्सपेंडिचर साईडला ॲड करणार आहोत हा झाला त्याचा फर्स्ट इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट लिहिण्यासाठी आपण कुठे जाणार आहोत बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आले लक्षात सर्वांच्या त्यानंतर आता पुढे जाऊया आपण पुढचे ॲडजस्टमेंट पहा डेप्रिशिएशन डेप्रिशिएशन दिलेलं आहे बुक्स ॲट टेन पर्सेंट पर ॲनम अँड फर्निचर ॲट फिफ्टीन पर्सेंट पर ॲनम आता आपल्याला परत पेमेंट साईडकडे आहे बुक्स आणि फर्निचर दोन्ही आपल्या त्या ठिकाणी आहे तर बुक्स आणि फर्निचरची चा आपली चार नंबरची ॲडजस्टमेंट आहे तर आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फर्निचर प जायचं आहे तिथं लिहायचं आहे चार नंबर ऍडजस्टमेंट चा म्हणून चार, चार। त्याच्यानंतर आपण बुक्स पण घेतलेले आहेत एक चार सातला चार चार एक एक ना ना तर त्याच्याही समोर चार नंबरची ॲडजस्टमेंट म्हणून मग चार ठिकाणी लिहून ठेवायचं आहे कारण आपण जेव्हा उदाहरण सोडवायला सुरुवात करू त्यावरचे ॲटम त्यावरचे ॲडजस्टमेंट ते इफेक्ट सगळे आपण एकाच वेळेस घेणार आहोत म्हणजे एकही ॲटमचं एकही अकाउंट आपलं विसरून राहणार नाही आणि जर आपलं एक्झाम्पल टॅली व्हायचं राहून जाणार नाही आपलं एक्झाम्पल टॅली नक्की होणार तर कुठे जाऊया आपण आता डेप्रिसिएशनचे uh, दोन इफेक्ट होतात आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ते दोन इफेक्ट म्हणजे काय करतो आपण बॅलन्स शीडच्या आसेट साईडला काय करतो लेस करतो बरोबर हा झाला फर्स्ट इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट आपण कुठं देतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बरोबर आणि म्हणून मी इथे थोडक्यात लिहित आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड ओके तर अशा प्रकारचे दोन इफेक्ट त्या ठिकाणी डेप्रिशिएशनचे होतात तर इथे आपल्याला पेमेंट साईडला आपल्याला काही पर्चेस केलेले आहेत बुक्स आले लक्षात आणि फर्निचरसुद्धा पण याचे काही ओपनिंग सुद्धा असू शकतात तर पुढील ॲडजस्टमेंट वा वाचल्यानंतर आपल्याला ते काय होईल लक्षात येईल तर आपण जाऊया आता पाचवी ऍडजस्टमेंट फिफ्टी पर्सेंट गव्हर्नमेंट ग्रँट्स शूड बी कॅपिटलाइज म्हणजे आता बघा रिसिप्ट साईडला जा दिसते गव्हर्नमेंट ग्रँड्स याच्यावरची ही ऍडजस्टमेंट आहे पाच नंबर म्हणून मी इथे पहिल्यांदा पाच नंबर देतो आता एक लाख त्र्याहत्तर हजार हा झाला आपला इन्कम आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आता फिफ्टी पर्सेंट काय करा फिफ्टी पर्सेंट गवर्नमेंट फीस शूड बी कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ऍड करा आणि म्हणून आता आपण याचे दोन इफेक्ट देणार इन्कम साईडला जाणार आणि त्याच्यातून गव्हर्नमेंट ग्रँडमधून पन्नास टक्के काय करणार लेस करणार आणि म्हणून मी इथे मायनस आय लिहितो आहे म्हणजे वजा करणार आहोत इन्कम साईडला त्यानंतर आपण दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जाणार आहोत बॅलन्स शीटच्या लॅबिटी साईडला आणि काय करणार आहोत कॅपिटल फंडमध्ये काय करणार आहोत ॲड करणार आहोत म्हणून मी इथे प्लस एल लिहिलेलं आहे हे झाले त्याचे दोन इफेक्ट प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात या ॲडजस्टमेंटला मात्र काही अपवाद आहेत की ज्याचा फक्त एकच इफेक्ट होतो आणि काहींचे तीन इफेक्ट होतात तर त्या अपवाद आहेत पण जवळजवळ प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होत असतात आणि इथे आपण बघतोय सर्वच ॲडजस्टमेंट आपण एक दोन तीन चार बघा प्रत्येकी दोन दोन इफेक्ट झालेले आहेत पुढे पाहता सहावी ॲडजेस्टमेंट पहा ॲज असेट्स अँड लॅबिलिटीज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईंटीन विअर ॲज फॉलोज बघा एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आपल्याला असेट आणि लॅबिलिटीचे सर्व बॅलन्सेस दिलेत हे मागील वर्षाचे बॅलन्सेस आहेत आणि चालू वर्षाचे ओपनिंग बॅलन्सेस आहेत बरोबर तर बिल्डिंगचं आहे अठरा लाख रुपये त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे फर्निचर सात लाख बघा फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स आहे आत्ताच आपण चार नंबरची ऍडजस्टमेंट पाहिली त्याच्यावरती आहे म्हणून मी इथे बघा फर्निचरच्या इथे मी आता चार नंबर लिहित आहे आपल्याला लक्षात येण्यासाठी ही आपण सोय करून ठेवायची आहे त्याच्यानंतर आपण आता पुढे पाहणार आहोत बुक्स बुक्सची सुद्धा इथे आपल्याला ॲडजस्टमेंट आहे इथे सुद्धा आपण काय करायचं आहे चार नंबर लिहून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला सोपं जाईल त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला दिलेलं आहे नाईन पर्सेंट ग बँक डिपॉझिट बघा तर ही नाईन पर्सेंट बँक डिपॉझिट असं जेव्हा दिलेलं असतं तेव्हा ही हिडन ॲडजस्टमेंट असते म्हणजे आपण बँकेत डिपॉझिट केलेलं आहे पण ना किती टक्क्याने के केलं नऊ टक्क्याने म्हणजे बँक आपल्याला त्यावर नऊ टक्क्यानं इंटरेस्ट देणार आहे तर ह्या ॲडजस्टमेंटचं काय करायचं आहे जेव्हा आपण डिपॉझिट केले तीन लाख रुपये तर हे तीन लाख रुपयाचं काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे तीन लाखाचं नऊ टक्के दराने आणि जे इंटरेस्ट येईल तो आपला इन्कम होईल आणि तो इनकम त्या ठिकाणी आपण आपल्या इनकम साइडला लिहायचा आहे आणि बँक डिपॉझिटमध्ये बॅलन्स शीटच्या आसेट साइडला काय करायचं करायचंय ऍड करायचंय तर म्हणजे आता ही जी ॲडजस्टमेंट आहे सहा नंबर नाईन पर्सेंट बँक तर आपल्या बघा रिसिप्ट साईडला एक ॲटम आलेला आहे बघा इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट दिसते तुम्हाला तो तर यावर सुद्धा त्या सहा नंबरच्या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट होईल कारण आता रिसिप्ट साईडला आपण पाहिलं गेलं तर नाईन पर्सेंटनी आपल्याला बँक इंटरेस्ट देणार आहे परंतु त्यांनी रिसिप्ट साईडला दिलं की इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट पंचवीस हजार पाचशे आहे याचा अर्थ आपल्याला त्यांनी पंचवीस हजार पाचशे रुपये इंटरेस्ट या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला त्यांच्याकडून हा इंटरेस्ट मिळालेला आहे परंतु आपण कॅल्क्युलेशन करून पाहू कि किती मिळालाय किती नाही मिळालाय ते सोल्युशन मध्ये आपण पाहणार आहोत आणि किती बाकी राहिलाय तर ही हिडन ऍडजस्टमेंट आहे आणि म्हणून मी इथे सहाच्या पुढे कॅपिटल यचसुद्धा त्या ठिकाणी लिहित आहे कारण ही हिडन ॲडजस्टमेंट आहे तर हे सर्वांनी लक्षात घ्या बऱ्याच वेळा हिडन ॲडजस्टमेंट आपल्या लक्षात येत नाहीत इत, आणि त्यासाठी आपण बारकाईने आधी एक्झाम्पल पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि समजावून घ्यायचं आहे की कुठे कुठे कुठल्या कुठल्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट होतात तर इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिटवरती अशा प्रकारे इन्कमला जाणार सहा नंबरचे ॲडजस्टमेंट आपल्याला कळाल्यामुळे नाईन पर्सेंट आहे म्हणून ही हिडन ॲडजस्टमेंट झाली म्हणून आपण इथे यच लिहून ठेवला आहे आणि इथे बँक डिपॉझिट जे आहेत इथेसुद्धा आपण जे हिडन ॲडजस्टमेंट म्हणून मी ते कॅपिटल एच त्या ठिकाणी लिहून ठेवत आहे तर आपल्याला उदाहरण सोडवायच्या अपूर्वी ही सर्व तयारी आपण त्या ठिकाणी करायची आहे तीन लाख रुपये त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे ट्यूशन फीज ट्युशन फीज रिसिवेबल रुपीज सेवन थाउजंड तर हा आपले आउटस्टँडिंग आहे मागील वर्षाचं याचा उपयोग आपल्याला फक्त कॅपिटल फंड शोधायचा असेल तर होणार तर इथे आपल्याला कॅपिटल फंड आपल्याला दिसतच नाहीये जवळजवळ ऍडजस्टमेंट सगळ्या संपल्यात तर नक्कीच ह्या सर्व ओपनिंग बॅलन्सेस जेवढे जेवढे आता आपण पाहिलेत त्या सर्वांचा उपयोग करून आपल्याला कॅपिटल फंड म्हणजेच मागील वर्षाचं बॅलन्स शीट तयार करावं लागेल किंवा ओपनिंग बॅलन्सशीट तयार करावं लागेल त्यातून आपल्याला कॅपिटल फंड शोधावा लागेल तर इथे हे सर्व ओपनिंग बॅलन्सेस आपल्याला उपयोगी पडतील कॅपिटल फंड आपण त्यातून शोधणार आहात त्यानंतर बँक व ड्राफ्ट दिलेला आहे अठ्ठावीस हजार पाचशे तर हा सुद्धा मागील वर्षाचा बॅलन्स आहे तर कॅपिटल फंड याचे शोधण्यासाठी हे सर्व बॅलन्सेस युजफुल आपल्याला ठरणार आहेत आणि म्हणून मी इथे आता कॅपिटल फंड असं लिहून ठेवत आहे यूज फॉर फाइंड कॅपिटल फंड तर कॅपिटल फंड शोधण्यासाठी या सर्व ओपनिंग बॅलन्स याचा उपयोग करायचा आणि कॅपिटल फंड त्या ठिकाणी काय करायचा आहे शोधायचा आहे तर आपण आता बघा ते शेवटची ओळ वाचा यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डेट प्रश्न बरेच विद्यार्थी घाई करतात आणि लगेच उदाहरण सोडवायला घेतात नेहमी वा लक्षात ठेवा माझं वाक्य की प उदाहरणाच्या पहिल्या शब्दापासून तर उदाहरणाच्या शेवटच्या शब्दापर्यंत अतिशय शे बारकाईने वाचन करा आपल्याला त्यांनी या प्रश्नामध्ये काय तयार करायला सांगितलं हे नक्की करा आणि मग उत्तर लिहायला सुरुवात करा घाईघाई विद्यार्थी आपल्याला जे सरावाप्रमाणे सोडवतात आणि तेच उत्तर लिहून टाकतात त्यांनी काय विचारलं आहे याची नक्की खात्री करा जे विचारलं आहे तेच उत्तर लिहा कारण बोर्ड त्यांना त्याच धरणाला मार्क देणार आहे तुम्ही न विचारलेलं जर लिहिलं तुम्हाला येत असलेलं तर त्याला मार्क्स मिळणार नाहीत ठीक आहे तर इन्कम अँड एक्सपेंडिचर आपल्याला अकाउंट बनवायचं आहे एकतीस मार्च दोन हजार वीसचं आणि बॅलन्स शीट आपल्याला बनवायचं आहे त्या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार वीसचं तर अशा प्रकारे हे उदाहरणच आपण आता कोणता आयटम कुठे लिहायचा हे निश्चित केलं आहे वाचल्या त्याचे इफेक्ट कोणत्या अकाउंट हेडवरती किंवा ॲटम्सवरती होणार आहेत त्याची ही नंबर्स आपण देऊन ठेवलेले आहेत क्रमांक मी ज्या गेलेल्या आहेत याच क्रमानं आपल्याला उदाहरणाची तयारी करायची आहे सोडवतानासुद्धा आपल्याला आता रिसिप्ट पासून सुरुवात करायची आहे रिसिप्टचे सर्व आयटम संपल्यानंतर मग पेमेंट साईडचे ॲटम घ्यायचे आहेत पेमेंट साईडचे आयटम संपल्यानंतर पुन्हा ॲडजस्टमेंटकडे जायचं आहे एखाद्या ॲडजस्टमेंट आपली चुकून राहिली का त्याचे दोन इफेक्ट झालेत का याची खात्री करायची आहे आणि अशा प्रकारे सर्व ॲडजस्टमेंट एक दोन तीन चार पाच सहा यापर्यंत आहे सहा नंतर मग आपलं इथलं काम संपतं उदाहरणातलं मग आपलं क्लोजिंगचं काम सुरू होतं क्लोजिंग पहिल्यांदा करायचं क्लोज आहे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट त्याच्यातून आपल्याला सरप्लस आणि डिफिसिट शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला क्लोज करायचं आहे बॅलन्स शीट मग सरप्लस डिपिसिट ट्रान्सफर करा आणि त्यानंतर आपल्याला बॅलन्सशीट क्लोज करा तर बॅलन्स शीट आपलं काय होईल टॅली होईल तर आपण आता जाऊया उदाहरणाच्या प्रत्यक्ष सोल्युशनकडे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा आपण स चॅनल सबस्क्राईब केल्यास मला त्या ठिकाणी अधिक प्रेरणा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी निर्माण होईल तुमच्या तुमच्या पाठिंब्याने मी चांगले चांगले व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवत राहील विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोडवत आहोत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न एक्झाम्पल नंबर फिफ्टीन फॉलोईंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर फॉर दिअर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर यांचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे तर आपण जाऊया आता डायरेक्टली रिसिप्ट अँड पेमेंट अकाऊंटकडे बॅलन्स ब्रॉडडाऊन डाऊन दिलेला आहे कॅश हा मागील वर्षाचा बॅलन्स असतो हा आपण चालू वर्षाच्या हिशोबामध्ये घेणार नाही त्यानंतर खाली दिलेला आहे ट्युशन फीज दोन हजार अठरा एकोणीस तर हे आपण पाहिलं आहे की अठरा एकोणीस हे मागील वर्ष आहे तर मागील वर्ष करंट इयर आपण निश्चित केलेलं आहे की हे दोन हजार एकोणीस वीस आहे प्रिव्हियस इयर दोन हजार अठरा एकोणीस आहे नेक्स्ट इयर दोन हजार वीस एकवीस आहे आणि म्हणून मागील वर्षाचे जेवढे ॲटम्स असतील ते आपण आता चालू वर्षाच्या हिशोबामध्ये घेणार नाही फार तर फार याचा उपयोग आपल्याला कॅपिटल uh, फंड शोधण्यासाठी होऊ शकतो त्यानंतर पुढे दिलेलं आहे बघा दोन हजार एकोणीस वीस सत्तर हजार रुपये सबस्क्रिप्शन आहे त्याच्यावर एक नंबरची ॲडजस्टमेंट सुद्धा आहे मग आता आपण सबस्क्रिप्शन लिहिण्यासाठी uh, कुठे जायचं आहे बॅलन्स शीटच्या सॉरी इनकम साईडला जायचं आहे आणि त्याच्यावर एक नंबरची ॲडजस्टमेंट काय आहे ती पण पाहून घ्या फॉर द करंट इयर टू थाउजंड ट्यूशन ट्वेंटी फीज आर आउटस्टँडिंग रुपीज टेन थाउजंड म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन या ठिकाणी आहे आणि म्हणून आता आपण जायचं आहे इन्कम साइडला बघा इथे आपल्याला उदाहरण लिहिण्यापूर्वी सर्व आपण आखून घ्यायचे असते आणि इन द बुक्स ऑफ पहिल्या ओळीला लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दुसरी ओळ तिसरी ओळ असेल फॉर देयर एंडेड एकतीस मार्च दोन हजार एक एकोणीस डेबिट क्रेडिट आणि आपले कॉलम्स तयार करायचे आहेत एक्सपेंडिचर अमाऊंट इन्कम अमाऊंट त्यानंतर खाली बॅलन्स शीट तयार करायचं आहे मी क्लोजिंग बॅलन्स शीट म्हणतोय कारण आपल्याला आता ओपनिंग बॅलन्स शीट कॅपिटल फंड शोधायचं हो आहे ते लागणार आहे ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च दोन ट्वेंटी ट्वेंटी लॅबिलिटीज असेट अमाऊंट रुपीज ओके नंतर ओपनिंग बॅलन्सशीट अशा प्रकारे आपल्याला सर्व आखून घ्यायचं आहे साधारणपणे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला पंधरा ओळी क्लोजिंग बॅलन्स शीटला पण पंधरा ओळी ओपनिंग बॅलन्स शीटला एक uh, दहा ओळी पुरेसे आहेत अंदाजे ज्याचा जा। अक्षर मोठा असेल त्याने पंधराच्या जा ऐवजी वीस वीस घ्या पाच पाच ओळी अजून वाढवा तर ठीक आहे आता आपण आता लिहिणार आहोत इन्कम साइडला बाय बाय ट्युशन फीज त्याच्यामध्ये आता आपल्याला आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे एक नंबर बरोबर आपण ते काय करणार आहोत आउटस्टँडिंग ॲड करणार आहोत आउटस्टँडिंग ट्यूशन फीज मग आता इनरला रक्कम घ्या ट्यूशन फीज दिलेली आहे आपल्याला सत्तर हजार रुपये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण दहा हजार रुपये काय करणार आहोत ॲड करणार आहोत आउटरला टोटल घ्या ऐंशी हजार रुपये अशा प्रकारे आपण या पहिल्या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट दिलेला आहे दुसरा इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीटच्या आता हे माझं बॅलन्स शीट आहे आसेट साईड बॅलन्स शीटच्या असे साईडला जायचं आहे एक चार पाच ओळी खाली आपण सोडून देऊया आणि खाली जाऊन लिहूया ट्युशन फीज तर आउटस्टँडिंग ट्युशन फीज आहे आपली सात हजार रुपये ती आपण या ठिकाणी आउटरला लिहूया तर दहा हजार रुपये आपण इथे आउटर कॉलम मध्ये लिहून टाकायचे आहेत आले लक्षात तर अशा प्रकारचे दोन इफेक्ट आउटस्टँडिंग ऍडजस्टमेंटचे आपल्याला आ, दे होतात ते या ठिकाणी आपण दिलेले आहेत आपण आता जाऊया नेक्स्ट आयटम्सकडे पुढे आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहिजे त्यानंतर आता बघा फाईन कलेक्टेड चार हजार रुपये म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे इन्कमच मिळालेला आहे डायरेक्टली हा आयटम काय करायचा आहे आपण डायरेक्ट घ्यायचा त्या ठिकाणी आणि लिहायला कुठं जायचं आहे इन्कम साईडला इन्कम साईडला आपण लिहिणार आहोत बाय फाईन कलेक्टेड अमाऊंट आहे आपली फाईन कलेक्टेडची चार हजार रुपये ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आता हा फो आयटमचा इफेक्ट त्या ठिकाणी आपण दिलेला आहे त्यानंतर आपण आता जाणार आहोत नेक्स्ट ॲटमकडे नेक्स्ट ॲटम आपल्याला दिलेला आहे इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट आता याच्याकडे लक्ष द्या तर याच्यावर हा इन्कमला जाणार त्याच्यावरची सहा नंबरची ॲडजस्टमेंट आहे आणि ती हिडन ॲडजस्टमेंट आहे ही आपल्याला काय करायची आहे व्यवस्थितपणे सोडवायची आहे तर मग आता आता तुम्हाला मी घेऊन जात आहे ॲडजस्टमेंटच्या नोटकडे मग आपण तत्पूर्वी आपण हा आयटम लि काय करूया इथे लिहून टाकूया बाय इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट मग आता नाईन पर्सेंट आता ओपनिंग बॅलन्सेसमध्ये सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की जे सहा नंबरची ॲडजस्टमेंट पहा पुन्हा एकदा इथे दिले बघा माझा कडे लक्ष ठेवा कम मॉनिटरवरच्या नाईन पर्सेंट बँक डिपॉझिट हिडन ऍडजस्टमेंट रुपीस आपण लिहून ठेवला एच आणि रुपीस थ्री लॅक्स ,00 रुपीस बरोबर तर याची आता कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचे का बघा तुम्हाला मी दाखवतोय बघा ही हिडन ऍडजस्टमेंट आहे दिसतंय सर्वांना हिडन ॲडजस्टमेंट त्याच्या खाली लिहिले बघा कॅल्क्युलेशन ऑफ आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑफ नाईन पर्सेंट इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट रुपीस थ्री लॅक्स म्हणजे आता नऊ टक्के दरानं आपण हे बँक डिपॉझिट केले तीन लाख रुपये त्याच्यावर आपल्याला आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणजे आपल्याला तो शोधायचा आहे किती मिळणार आहे तो तर द त्याचे कॅल्क्युलेशन पहा अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट बरोबर तीन लाख नऊ टक्के आहे म्हणून नऊ छेद शंभर बरोबर सत्तावीस हजार रुपये हे आलं आपला नऊ टक्के दरानं तीन लाखावरचा औ आउटस्टँडिंग इंटरेस्ट परंतु आता आपल्याला इंटरेस्ट रिसीव्ड रिसीप साईड मी तुम्हाला सांगितले की रिसेप्ट साईडला आपल्याला इंटरेस्ट दिलेला इंट, आहे एंड मिळालेला आहे पंचवीस हजार पाचशे रुपये म्हणजे आपल्याला मिळायला किती पाहिजे होता सत्तावीस हजार रुपये पण मिळाला किती पंचवीस हजार पाचशे म्हणजे याचा अर्थ अजून काही इंटरेस्ट मिळायचा बाकी राहिला आहे म्हणजेच त्याला आपण म्हणतो मिळायचा बाकी अस नाही म्हणजेच आउटस्टँडिंग ॲक्च्युअल आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष खरंच आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती आहे तर आपण कसं करणार सत्तावीस हजार वजा पंचवीस हजार पाचशे राहिले किती एक हजार पाचशे म्हणजे एक हजार पाचशे रुपये इंटरेस्ट अजून आपल्याला बँकेकडून मिळणं बाकी आहे त्यालाच आपण म्हणतो आउटस्टँडिंग इंटरेस्ट मग आता त्याचे दोन इफेक्ट होतात पहिला इफेक्ट बघा ऍड इन इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट म्हणजे आपण इन्कम साइडला जायचंय इंटरेस्ट ऑन बँक बँक डिपॉझिटमध्ये ऍड करायचंय आउटस्टँडिंग इंटरेस्ट एक हजार पाचशे रुपये ओके सेकंड इफेक्ट होणार आहे ऍड इन नाईन पर्सेंट इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट म्हणजे आपण आसेट साईडला जाऊन लिहिणार की ही आपली ऍसेटच आहे बँक डिपॉझिट म्हणजे तिथं लिहिणार आणि त्याच्यामध्ये आपण हे काय करणार आहोत ऍड करणार आहोत आणि आउटरला त्याचा इफेक्ट टोटल घेणार आहोत तर सर्वांना आता ही नोट चांगल्या प्रकारे समजली असेल तुम्हीसुद्धा अशा वहीमध्ये नोट्स, वही नोट्स काढत चला तर जेणेकरून आपल्याला अभ्यास आप करताना नंतर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्याने हे ॲडजस्टमेंट अशी नोट काढून ठेवली की आपल्याला सोपं जात चला तर आपण आता इफेक्ट देण्यासाठी प्रत्यक्ष कृती करूया तर आता आपण करणार आहोत पहिल्यांदा इन्कम साइडला इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट इनरला रक्कम लिहिण्या लिहायची आहे इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट आहे आपलं एकूण दिलेलं आहे पंचवीस हजार पाचशे रुपये त्याच्यामध्ये खाली ॲड करा एक हजार पाचशे रुपये आणि इकडे इन्फॉर्मेशन लिहा ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट आउटस्टँडिंग इंट्रेस्ट एक हजार पाचशे रुपये आउटरला बेरीज घ्या दोघांची आली आहे सत्तावीस हजार रुपये आणि त्यानंतर हा झाला आता फर्स्ट इफेक्ट दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचा आहे आपल्याला बॅलन्स शीटच्या आसेट साईडला आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे नाईन पर्सेंट बँक डिपॉझिट त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आउटस्टँडिंग इंटरेस्ट ओके मग आता रक्कम लिहा नाईन पर्सेंट डिपॉझिट आहे आपलं दिलेलं तीन लाख रुपये आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट ॲड करा त्याच्यामध्ये एक हजार पाचशे रुपये आउटरला बेरीज करून घ्या तीन लाख एक हजार पाचशे अशा प्रकारे या इंटरेस्ट नाईन पर्सेंट बँक डिपॉझिट हिडन ॲडजस्टमेंट होती हे बरेच विद्यार्थी ते विसरतात एवढ्या प्रकारे त्याचे दोन इफेक्ट या अशा प्रकारे दोन इफेक्ट त्याचे द्यायचे आहेत व्यवस्थितपणे न म्हणून मी सांगिते की प्रत्येक उदाहरणातलं एक एक वाक्य न वाक्य शब्द न शब्द बारकाईने वाचन करा ठीक आहे चला आपण जाऊया आता नेक्स्ट ॲटम्सकडे काय दिलेलं आहे आता आपल्याला पुढे ॲडमिशन फीज तर हा ॲडमिशन फीज ही आपल्याला इनकमला लिहिणार त्याच्यावर पण दोन नंबरची ऍडजस्टमेंट आहे लगेच आपण जाऊया दोन नंबरच्या ऍडजस्टमेंट दोन नंबरच्या ऍडजस्टमेंट आपल्याला काय दिले त्यांनी पहा फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट ऍडमिशन फीज शुड बी कॅपिटलाइज म्हणजे पन्नास टक्के रक्कम आपण काय करा कॅपिटल फंड मध्ये आपण ऍड करायला सांगितली आहे मग आता ऍडमिशन फीज आपण लिहायला ले जाणार आहोत इन्कम साइडला चला मग जाऊया इन्कम साईड ही आपली इन्कम साईड आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे बाय ॲडमिशन फीज करा लेस करायचं आहे डबल एस लेस त्या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट सांगितले त्यांनी आपल्याला लेस करायला कॅपिटलाइज करायला पुढे लिहा कॅपिटलाइज ओके इनरला आपण आता रक्कम लिहा ॲडमिशन फीज आहे बारा हजार रुपये लेस करूया मायनस साईन द्यायला विसरायचं नाही तिकडे शब्द लिहायचा आहे इकडे सिम्बॉल लिहायचा आहे आणि सहा हजार रुपये आउटरला वजबाकी करून आउटरला घ्या सहा हजार रुपये तर अशा प्रकारे हा झाला आता आपला फर्स्ट इफेक्ट त्यानंतर आता हा दुसरा पीक देण्यासाठी जायचा आहे बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साइडला कॅपिटल फंड कॅपिटल फंड आपण आता शोधणार आहोत त्यानंतर आपण लिहू पण तत्पूर्वी कॅपिटल फंड त्याच्या खाली मग आपण आता लिहणार आहोत ॲड फिफ्टी पर्सेंट ॲडमिशन फीज बरं आता ही ॲडमिशन फीची रक्कम फक्त इनर साईडला जाऊन काय करायची आहे लिहून ठेवायची आहे प्लस सिक्स थाउजंड ओके त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत हा आता फिफ्टी पर्सेंट ॲडमिशन फीज हा झाला त्याचा दुसरा इफेक्ट आता आपण जाऊया पुन्हा आपल्या उदाहरणाकडे उदाहरणाच्या पुढे काय दिलेलं आहे डोनेशन फॉर प्राईज पण नाईन्टी थाउजंड म्हणजे आता हा इफेक्ट आहे बे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कारण खास प्रॉविडंट प्राईज फंडसाठी ही अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे त्यामुळं हा जो आयटम आहे हा आपण डायरेक्ट बॅलन्स शीटच्या कुठे लिहिणार आहोत लायबिलिटी साईडला डोनेशन फॉर प्राईज फंड्स ओके चला सोल्युशनकडे एक तीन चार ओळी मी सोडत आहे आणि नंतर खाली लिहित आहे डोनेशन फॉर प्राईज फंड अमाऊंट आपल्याला दिलेली आहे नव्वद हजार आउटर कॉलमध्ये लिहून टाकायची आहे डायरेक्टली नव्वद हजार रुपये कारण त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउटरला लिहायची ॲडजस्टमेंट असतात ते आयटम आपण इनरला अमाऊंट लित असतो तर ठीक आहे चला उदाहरणाकडे तर त्यानंतर दिलेलं आहे गव्हर्मेंट ग्रँट्स गव्हर्नमेंट ग्रँट्स हा सुद्धा आपला इन्कम आहे त्यानंतर त्याच्यावर मात्र पाच नंबरची ॲडजस्टमेंट आहे तर इन्कम साईडला आपण जाणार आणि इन्कम साईडला लिहिणार आहोत गव्हर्नमेंट ग्रँड परंतु फिफ्टी पर्सेंट गव्हर्नमेंट ग्रँड शुड बी कॅपिटलाइज याचा अर्थ आपण गव्हर्नमेंट ग्रँड पन्नास टक्के कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहोत मग आता आपण जाऊया उदाहरणाकडे सोल्युशनकडे आणि आता तिथे लिहायचं आहे बाय फिफ्टी सॉरी बाय गव्हर्मेंट ग्रँड्स त्याच्यामधून आपण आता फिफ्टी पर्सेंट लेस करायची आहे आपल्याला फिफ्टी पर्सेंट कॅपिटलाइज म्हणायचंय त्याच्यानंतर आता इनरला अमाऊंट लिहा एक लाख त्र्याहत्तर हजार ऍड सॉरी लेस लेस करायची आहे आपल्याला शहाऐंशी हजार पाचशे पन्नास टक्के आपण पन्न लेस करणार आहोत आणि पन्नास टक्के मात्र या ठिकाणी शिल्लक राहील शहाऐंशी हजार पाचशे आउटर कॉलमधे ठीक आहे तर अशा प्रकारे हा झाला फर्स्ट इफेक्ट आणि परत जायचा आहे दुसरा इफेक्ट देण्यासाठी बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडकडे परत आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे सेम ॲड फिफ्टी पर्सेंट गव्हर्मेंट ग्रँट्स सहा हजाराच्यामध्ये खाली इथे आपण ॲड करणार आहोत शहाऐंशी हजार पाचशे रुपये बस इथपर्यंत आपण लिहून ठेवायचं आहे जेव्हा कॅपिटल फंड येईल तेव्हा पुढची प्रोसेस होईल तोपर्यंत आपण इथे इथपर्यंतच थांबायचं आहे चला आपण जाऊया आता उदाहरणाकडे पुढं काय दिलेलं आहे आपल्याला पहा आता आपण आता बघा रिसिप्ट साईडचे सर्व आयटम एक एक घेतलेले आहेत सर्व आपल्या आयटम्स घेऊन झालेले आहे गव्हर्मेंट ग्रँड आपण लास्ट घेतला आहे आता आपण सुरू करायचं आहे पेमेंट साईड क्रम कसा आहे बघा माझा त्याचप्रमाणे तुम्ही पण सोडवायचं आहे उदाहरण पहिला हा दिलेला आहे बँक व ड्राफ्ट आता याचा उपयोग मागील वर्ष असल्यामुळे आपण चालू वर्षाच्या हिशोबात घेणार नाही ना। फक्त कॅपिटल फंडला याचा यूज करणार आहोत त्यानंतर दिलेलं आहे सॅलरीज टू टीचर्स हे आहे आपल्याला एक्सपेंडिचर साईडला जाणार आहे आणि त्याच्यावर काय आहे ॲडजस्टमेंट आहे सॅलरी टू टीचर्स तीन नंबरची ॲडजस्टमेंट आहे आणि इथे तीन नंबर आपण लिहूया ठीक आहे तर आता त्याच्यामध्ये तो आपण हे दोन लाखामध्ये काय करणार आहोत आउटस्टँडिंग जे आहे ते ॲड करणार आहोत तर त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे आपल्याला सॅलरी टीचर्सवरती तीन नंबरची तीन नंबरमध्ये सांगितले आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स आर रुपीज ट्वेल्व थाउजंड तर आपण एक्सपेंडिचरला जाणार त्यामध्ये बारा हजार रुपये आपण काय करणार आहोत ॲड करणार आणि दुसरं बेग लिहिण्यासाठी कुठे जाणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सॅलरी टू टीचर्स तर हे आपण सोल्युशनमध्ये जायचंय आणि लिहायचं आहे एक्सपेंडिचरला टू सॅलरीज टू टीचर्स त्याच्यामध्ये आपण आता खाली घ्या अँड आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स इनरला आता रक्कम घ्या सॅलरीची दोन लाख रुपये ॲड करा त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग रक्कम बारा हजार रुपये आउटरला रक् टोटल घ्या दोन लाख बारा हजार हा झाला त्याचा आता फर्स्ट इफेक्ट दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला परत जायचं आहे बॅलन्स शीटच्या लायब्रेटरी साईडला डोनेशन फंडच्या खाली मी लिहित आहे आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स आणि त्याची अमाऊंट दिलेली आहे आपली बारा हजार रुपये त्याचा हा दुसरा इफेक्ट होणार आहे तर अशा प्रकारे आउटस्टँडिंग सॅलरीचे दोन इफेक्ट म्हणजे एक्सपेंडिचरला आपण ॲड करणार हा फर्स्ट इफेक्ट आणि त्यानंतर देणं बाकी आहे आणि ते आपलं देणं आहे म्हणून लॅबिटी साइडला त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे त्यानंतर पुढे खाली दिलेलं आहे पहा सॅलरी सॅलरीज टू हॉफिस स्टाफ म्हणजे आता हा सुद्धा आपला एक्सपेन्सेस आहे म्हणून आपण लिहिणार आहोत एक्सपेंडिचर साइड ला जाऊन सॅलरीज टू ऑफिस स्टाफ सॅलरीज टू ऑफिस स्टाफ आपल्याला दिलेला आहे चाळीस हजार रुपये त्याच्यानंतर आता त्याचा एकच इफेक्ट होणार कारण त्याच्यावरती काही अॅडजस्टमेंट नाही त्यानंतर आता पहा बुक्स परचेस केलेले आहेत आपण काय केलेले आहेत बुक्स एक सात दोन हजार एकोणीस ही आता आपण कुठे लिहिणार आसेटला त्याच्यावर चार नंबरची ऍडजस्टमेंट चार नंबरमध्ये काय दिले ते परत एकदा पहा डेप्रिसिएशन बुक्स ॲट टेन पर्सेंट पर रॅनम म्हणजे वर्षाला दहा दराने डेप्रिसिएशन काढायचं आहे तर आता बघा त्याचा ओपनिंग बॅलन्सेससुद्धा आपल्याला सहा नंबरमध्ये दिलेला आहे दिसतोय सर्वांना हे बघा एक एप्रिल दोन हजार एकोणीस बिल्डिंगच्या पुढे फर्निचर दिले आणि फर्निचरच्या पुढे बुक्स दिलेले आहेत पाच लाख रुपये म्हणजे आता ओपनिंग बॅलन्स पाच लाख आहे याच्यावर सुद्धा आपल्याला चार नंबरचे ॲडजस्टमेंट सोडवायचे म्हणजे याच्यावर दहाच टक्के दराने आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे त्यानंतर आपण जे परचेस केलेले बुक्स आहेत त्याच्यावर चाळीस हजार रुपये सॉरी साठ हजार रुपये त्यावरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे डेप्रिसिएशन काढायचं आहे तर अशा प्रकारे दोन्ही अमाऊंटवर या ठिकाणी आपण डेप्रिसिएशन काढणार आहोत चला तुम्हाला मी आता त्याचा इफेक्ट कसा द्यायचा आहे ते सांगतो सोल्युशन कडे जाऊया आणि नोट्स पहा व्यवस्थितपणे सर्वांनी बघा कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन बुक्स रुपीस फाईव्ह लॅक्स बघा पाच लाख रुपये आपला ओपनिंग बॅलन्स आहे ऍड न्यू परचेसेस रुपीस सिक्स्टी थाउजंड ऑन वन सेवन टू थाउजंड नाईनटीन ॲट टेन पर्सेंट पर एम म्हणजे एक सात दोन हजार एकोणीसला ला साठ हजाराचे नवीन बुक्स आपण घेतलेले आहेत बरोबर अशा प्रकारे आपल्याकडे पाच लाख साठ हजाराची एकूण बुक झाले पण आता याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे डेप्रिसिएशन आता पाच लाख हे बुकची अमाऊंट आपल्याकडे किंवा हे बुक्स आपल्याला वर्षाच्या पहिल्या दिवसा दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत होते म्हणून याच्यावर वर्षभराचं काढायचं आहे म्हणून आता बघा त्याचं डेप्रिसिएशन खाली दिलंय डेप्रिसिएशन ओपनिंग बॅलन्सवरती पाच लाख गुणिले दहा छेद शंभर दहा दराने सांगितलं आहे आणि एकूण आपल्याला अमाऊंट आलेली आहे डेप्रिसिएशनची पन्नास हजार रुपये हे झालं आपलं ओपनिंग बॅलन्सच्या बुक्सवरचं त्यानंतर नवीन परचेस केलेलं आहे साठ हजार रुपये एक सातला बरोबर आपलं वर्ष क्लोज किती तारखेलं होतं एकतीस तीन दोन हजार वीसला आणि मग किती दिवस आपल्याकडे ही ॲसेट आपल्याकडे होती वर्षभरातले किती महिने होती हे आपल्याला शोधायचं आहे मग खाली बघा मी दाखवतो आहे पिरियड ऑफ न्यू परचेस बुक्स मग काय करायचं लास्ट डेट मधून आपण परचेस केल्याची डेट मायनस करा म्हणजेच आपल्याला टोटल पिरियड मिळेल की कि किती दिवस ते ॲसेट आपल्याकडे होती मग बघा एकतीस तीन दोन हजार वीस वजा एक सात दोन हजार एकोणीस बरोबर किती पिरियड येतो आपल्याला नाईन मंथ्स तर आता हा नाईन मंथ्स आपण इथे मी तुम्हाला वजा बाकी दाखवले पण आपण काउंटिंग करायचं असेल तर आपण आपल्या बोटावर सुद्धा मोजू शकतो एक जुलैपासून म्हटलेलं आहे जुलैपासून सुरुवात करा तुम्ही मोजायला जुलै एकोणीसपासून तर मार्च दोन हजार वीस पर्यंत जायचे बरोबर आपले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च बोटावर असे मोजले की आपल्याला तीन नऊ महिने आपल्याला त्या ठिकाणी दिसतात म्हणून ते नाईन मंथचं डेप्रिसिएशन आपल्याला काढायचं आहे आणि म्हणून खालच्या पहा नाईन मंथ्स डेप्रिसिएशन न्यू पर्चेसेस साठ हजार गुणिले दहा टक्क्यांनी सांगितले म्हणून दहाचे शंभर आणि नऊ एकूण महिने वर्षाची बारा आणि त्याच्यापैकी आपल्याला किती महिन्यांचं पाहिजे फक्त नऊ महिन्यांचं आणि म्हणून अंशस्थानी नऊ घ्यायचं एकूण महिने आहेत बारा आणि नऊ छेद बारा असं लिहायचं मांडणी करा व्यवस्थित त्याचं उत्तर आलेलं आहे चार हजार पाचशे रुपये तर अशा प्रकारे आपण पन पाच लाखावरचं डेप्रिशिएशन काढलं ते आलं पन्नास हजार नवीन घेतलेले बुक साठ हजार त्याच्यावरती नऊ महिन्यांचं डेप्रिशिएशन काढलं ते आलं चार हजार पाचशे एकूण डिप्रिशिएशन बाखाली टोटल डेप्रिशिएशन बरोबर पन्नास हजार अधिक चार हजार पाचशे बरोबर चोपन्न हजार पाचशे तर अशा प्रकारचा आपल्याला इफेक्ट या ठिकाणी आता आपल्याला कुठं द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला तर हे चौपन्न हजार पाचशे डेप्रिशिएशन आला याचा फर्स्ट इफेक्ट आपण काय करणार बॅलन्स शीटच्या आसेट साइडला जाणार बुक्स लिहिणार त्याच्यातून हा लेस करणार मग आता आपण इथे लिहूया बुक्स बुक्स आपल्याला दिलेले आहेत पाच लाख रुपये त्याच्यामध्ये आता आपल्याला ॲडिशन जे आहे साठ हजाराचं ते पण आपल्याला या ठिकाणी त्याची पण नोंद या ठिकाणी आपल्याला करायची आहे ॲड न्यू परचेस आणि त्याच्यातून नंतर मग टोटल केल्यानंतर आपल्याला त्याचं वरचं डेप्रिसिएशन काय करायचं आहे लेस करायचं लेस म्हणा टेन पर्सेंट डेप्रिसिएशन त्यानंतर आता आपण आता अमाऊंट लिहिणार आहोत बुक्सची अमाऊंट आहे आप आपली पाच लाख रुपये त्याच्यामध्ये आपण नवीन खरेदी केली आहे साठ हजार रुपये त्याच्या टोटल झालेली आहे पाच लाख साठ हजार त्यातून आपण डेप्रिशिएशन लेस करणार आहोत आत्ताच आपण काढलेला आहे चोपन्न हजार पाचशे त्याच्यानंतर आता डेप्रिशिएशन लेस करून आपण अमाऊंट कुठे लिहायची आहे आउटर कॉलम मध्ये दे। मग डेप्रिशिएशन वजा केल्यानंतर येते रक्कम पाच लाख पाच हजार पाचशे तर अशा प्रकारे आपल्याला असेट साईडला हा इफेक्ट या ठिकाणी दाखवायचा आहे तर न्यू परचेस जे आहेत साठ हजार रुपये याचा एकच इफेक्ट होणार परंतु टेन पर्सेंटच्या डेप्रिसिएशनचे मात्र दोन इफेक्ट होणार आणि एक्सपेंडिचर साइडला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तू खाली यायचं आहे तीन चार ओळी टू डेप्रिसिएशन ऑन बुक्स ओके आणि आता या ठिकाणी आपल्या लक्षात बघ आलेलं आहे की चार नंबरमध्ये त्यांनी सांगितले की दोन आपले अकाउंट आहेत किंवा हेड्स आहेत त्याच्यावरती डेप्रिसिएशन आहे त्याच्यामधलं पहिलं आहे आपलं बुक्स आणि म्हणून आपण या ठिकाणी दोन्ही डेप्रिसिएशन एकत्र सुद्धा घेऊ शकतो आता मी बुक्स लिहित फरनीचर आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली आपल्याला दिलेलं होतं फर्निचरच मग फर्निचरवर सुद्धा कारण डेप्रिसिएशन आहे म्हणून आपण इथे आपण अगोदरच लिहून ठेवू शकतो बरं बुक्सचं आता डेप्रिसिएशन आलेलं आहे त्याचे अमाऊंट आपण लिहा टोटल डेप्रिसिएशन आहे चोपन्न हजार पाचशे तर मी इथे लिहून ठेवलं इनरला त्याच्यानंतर आपल्याला फर्निचरचं जेव्हा येईल तेव्हा इथे आपण काय करूया ऍड करूया नंतर टोटल घेऊ आउटर साइडला ठीक आहे चला नेक्स्ट आपल्या जा उदाहरणाकडे जाऊया आता आपल्याला पुढे पहा काय दिलेलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिसतंय सर्वांना तर हा पण आपण आलो खर्चच आहे त्यामुळे आपण जायचं आहे एक्सपेंडिचर साइडला लिहिण्यासाठी मग इथे लिहायचं आहे टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी रक्कम आहे आपली सात हजार रुपये चला उदाहरणाकडे परत नंतर काय दिले त्यांनी आपल्याला ऑफिस रेंट आपल्याला दिलेला आहे सहा हजार रुपये हा सुद्धा आपण कुठे लिहिणार एक एक्सपेंडिचर साइडला तर इथे लिहिणार आहोत आपण टू ऑफिस रेंट अमाऊंट लिहा ऑफिस रेंट सहा हजार रुपये ओके नेक्स्ट ऍटम पहा कोणता आहे त्यानंतर आपल्याला दिलेला आहे रिपेयर्स रिपेयर्स आहे तीन हजार रुपये तर हा सुद्धा आपला खर्चच आहे आणि म्हणून तो कुठे लिहायचा आहे एक्सपेंडिचर साइडला मग इथे लिहायचा आहे टू रिपेयर्स तीन हजार रुपये आता पुढे काय दिले पहा रिपेअरच्या खाली दिलेला आहे आपल्याला स्पोर्ट एक्सपेन्सेस स्पोर्ट एक्सपेन्सेस आहेत एक हजार पाचशे तर हे आपण हे सुद्धा खर्चच आहे जाऊ या एक्सपेंडिचरला लिहिण्यासाठी टू स्पोर्ट्स एक्सपेन्सेस एक हजार पाचशे रुपये त्यानंतर आपल्याला पुढे काय दिलं आहे पहा उदाहरणामध्ये ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस तर ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस हा सुद्धा आपला खर्चच आहे बारा हजार रुपये तो सुद्धा आपण कुठे लिहिणार एक्सपेंडिचर साईडला टू गॅदरिंग एक्सपेन्सेस बारा हजार रुपये त्यानंतर आहे पुढे फर्निचर बघा फर्निचरवर आता ही ॲडसेटला आसे, लिहिणार त्याच्यावर चार नंबरचे ॲडजस्टमेंट आहे आपण आहे चार नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये की बुक्स आणि फर्निचर तर बुक्सवर टेन पर्सेंट होतं फर्निचरवर आहे पंधरा टक्के पंधरा टक्के दरम्यान आपण काय काढणार आता ओपनिंग बॅलन्सेस पहा फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स किती दिलाय आपल्याला सात लाख रुपये दिसतोय इथे दिलेलं आहे खाली सहा नंबर ॲडजस्टमेंटमध्ये सात लाख रुपये तर ह्या सात लाख ओपनिंग बॅलन्सवरती पंधरा टक्क्यानं अगोदर डेप्रिशिएशन काढायचं त्याच्यानंतर नवीन परचेस केलेले आहेत आपण एक एक दोन हजार वीसला किती रुपये आपण घेतलेले आहेत चाळीस हजाराचं फर्निचर आपण खरेदी आहे तर त्याच्यावरती आपलं डिप्रिशिएशन काढावं लागेल एक एक दोन हजार वीस पासून तर आपले लास्ट डेट आहे एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यंत तर आता आपण जाऊया नोट्सकडे तुम्हाला नोट्स कॅल्क्युलेशन कसं करायचं ते दाखवतो बुक्स झाले त्याच्या खाली पाहता इथे दिसते सर्वांना कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिशिएशन ऑन फर्निचर रुपीस सेवन लॅक्स म्हणजे सात लाख हा आपला ओपनिंग बॅलन्स आहे त्याच्यावर काढ ऍड न्यू परचेस रुपीस फोर्टी थाउजंड ऑन वन वन टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे एक ला एक जानेवारी दोन हजार वीसला ला आपण चाळीस हजाराचं फर्निचर घेतलंय तर त्याच्यावर पण आपल्याला डेप्रिशिएशन काढायचंय पंधरा टक्के दर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मग आता आपण पहिल्यांदा काढूया ओपनिंग बॅलन्सवरती डेप्रिशिएशन ऑन ओपनिंग बॅलन्स सेवन लॅक्स इन टू फिफ्टीन डिवायडेड बाय हंड्रेड तर पंधरा टक्केदरानं सात लाखाचा आलेला आहे रुपीज वन लॅक फाईव्ह थाउजंड था। एक लाख पाच हजार रुपये हा झाला ओपनिंग बॅलन्स त्यानंतर नवीन खरेदी आहे चाळीस हजाराची त्याच्यावरच काढायचंय परंतु त्या आपल्याला किती कालावधी आहे हो तर एक जाने प्रमाणे आता मग मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बोटवर जा एक जानेवारीपासून एकतीस मार्चपर्यंत जायचं जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने बघा मी पिरियड दाखवला आहे काढून कसा काढायचा आहे पिरियड ऑफ न्यू परचेस बो इथे आपल्याला फर्निचर लिहायचं आहे एकतीस तीन दोन हजार वीस वजा एक, एक एक कारण खरेदी केल्याची तारीख घ्यायची एक एक दोन हजार वीस दो मधला फरक येतो आपला तरा 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 तीन महिने तुम्हाला बोटावर मोजून पण दाखवले आणि इथं अशा प्रकारे मांडणी करूनसुद्धा येते त्यानंतर आता तीन महिन्याचं डेप्रिसिएशन फक्त आपल्याला काढावं लागेल पूर्ण वर्षाची काढायची गरज नाही कारण फर्निचर आपल्याकडे फक्त तीनच महिने होतं चाळीस हजाराचं चा, म्हणून तर ती थ्री मंथ्स डेप्रिसिएशन न्यू परचेस फोर्टी थाउजंड्स इन टू फिफ्टीन डिवायडेड बाय हंड्रेड इंटू थ्री डिवायडेड बाय ट्वेल्व तर चाळीस हजार गुणिले पंधरा टक्के दिलेलं आहे म्हणून पंधरा छेद शंभर गुणिले तीन छेद बारा तर आपल्याला बारा महिन्यापैकी फक्त तीन महिन्याचं घ्यायचं आहे आले लक्षात त्या ठिकाणी आपलं उत्तर येत आहे एक हजार पाचशे रुपये तर अशा प्रकारे आता सत्तर आ, सात लाखावरचं आलं एक लाख पाच हजार नंतर नवीन घेतलं आहे चाळीस हजारचं जा त्याच्यावर आलं एक हजार पाचशे तर आता टोटल डेप्रिशिएशन घ्या खाली टोटल डेप्रिशिएशन बरोबर एक लाख पाच हजार अधिक एक हजार पाचशे आणि टोटल आलेली आपली एक लाख सहा हजार पाचशे तर आता जसे आपण बुकचे इफेक्ट दिलेले आहेत अगदी सेम इफेक्ट आपण आता फर्निचरचे द्यायचे आहेत तर टोटल डिप्रिशिएशन समजलं कसं काढलं ते नोट्स व्यवस्थित समजून घ्या आपल्याला स्वतःला सुद्धा या नोट्स सहज काढता येतील एवढ्या सोप्या आहेत ठीक आहे तर आपण जाऊया आता आपल्या आसेट साईडकडे इथे लिहायचं आहे आता फर्निचर त्याच्यामध्ये खाली घ्यायचं आहे याच्यामध्ये आता परचेस आपण केलेले आहेत किती रुपयाची पर्चेस केले आहेत आपण चाळीस हजाराचे आणि म्हणून इथे खाली आपण लिहूया ॲड न्यू पर्चेस त्याच्यानंतर मग आपण लिहिणार आहोत डेप्रिसिएशन पण आपल्याला त्याच्यावरती काढायचं आहे ते आहे आपल्याला लेस टेन पर्सेंट डेप्रिसिएशन सॉरी फिफ्टीन पर्सेंट आहे याच्यावरती फिफ्टीन पर्सेंट डेप्रिसिएशन तर आता आपली फर्निचरची अमाऊंट किती आहे ते पहा फर्निचरचे अमाऊंट दिले सात लाख रुपये बरोबर सात लाखामध्ये आपल्याला परचेस केलेले आहेत आपण चाळीस हजाराचे बरोबर त्याची टोटल घ्यायची खालच्या वेळीला मग सात लाख चाळीस हजार रुपये पहिल्यांदा घेतली त्याच्यातून मग डेप्रिसिएशन काय करायचं आहे वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही जिथं आधी काय तिथं अधिक चिन्ह द्यायचं जिथं वजा आहे तिथं वजा चिन्ह द्यायचं ॲड आणि लेस शब्द इकडं कॉलममध्ये लिहायचे आहेत अमाऊंट कॉलममध्ये साईन लिहायचं आहे तर आता खाली डेप्रिसिएशन आलेले पंधरा टक्क्याचं टोटल टो टो जे आपण काढलं ते या ठिकाणी घ्या लेस करण्यासाठी एक लाख सहा हजार पाचशे ओके आता वजाबाकी करायची आहे वजाबाकी करून आउटरला जो बॅलन्स शिल्लक राहिला आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे सहा लाख तेहतीस हजार पाचशे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी दोन इफेक्ट त्या ठिकाणी डेप्रिसिएशनचे दिलेले आहेत का तर हा झाला त्याचा ए फर्स्ट इफेक्ट एक लाख सहा हजाराचा आता आपण जा जाणार आहोत दुसरा इफेक्ट देण्यासाठी एक्सपेंडिचर साईडला बघा एक्सपेंडिचर साईड आपण इथे लिहिलं होतं पहा मागाशी डेप्रिसिएशन ऑन बुक्स आणि पुढे लिहून ठेवलं होतं फर्निचर फर्निचरची अमाऊंट आता आपल्याला मिळालेली आहे मग आता ती आपण त्यामध्ये काय करूया ॲड करूया एक लाख सहा हजार पाचशे म्हणजे हे दोन्ही मिळून डिप्रिशिएशनची बेरीज आता आपण काय करायची आहे आउटरला घ्यायची आहे दोन्ही मिळून बेरीज येत आहे त्याची एक लाख एकसष्ट हजार ठीक आहे अशा प्रकारे आपण आता ह्या डिप्रिशिएशनचा फर्स्ट इफेक्ट त्या ठिकाणी बॅलन्स शीडच्या आसेट साईडला आसेटमधून लेस करतो आणि दुसरा इफेक्ट देण्यासाठी एक्सपेंडिचर साइडला लिहित असतो डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स मग प्रत्येक ॲसेटचं आपण नाव टाकायचं आहे बुक्स आणि फर्निचर तर आपण आपण जाऊया आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे नेक्स्ट ॲटम्सकडे ठीक आहे आता पुढे काय दिलेलं आहे पहा आता बुक्स आपलं झालेलं आहे प्रिंटिंग फर्निचर पण आपलं झालेलं आहे फर्निचरचे ऍडजस्टमेंट सोडवली आपण खाली दिलेले आपल्याला बॅलन्सेस दिलेत कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे आपल्याला दोन्ही जे ॲटम्स आहेत कुठे लिहायच्या आहेत बॅलन्स शीटच्या मग चला आपण जाऊया आता बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहिण्यासाठी इथे लिहायचं आहे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड आणि कॅश इन हँड त्याच्या खालीच लगेच कॅश ॲट बँक अमाऊंट लिहायची आहे आउटर कॉलम मध्ये डायरेक्टली अमाऊंट दिलेली आहे कॅश बॅलन्स आहे दोनशे रुपये आणि बँक बॅलन्स आहे सहा हजार आठशे रुपये तर अशा प्रकारे हा दुसरा इफेक्ट त्या ठिकाणी सॉरी याचे एकच इफेक्ट होणार आपण असेट साईडला ते दिलेले आहेत चला आता पुढे उदाहरणाकडे परत एकदा जाऊया आता बघा पेमेंट साइडचे सर्व आयटम्स आपले घेऊन झालेले आहेत क्रम कसा आहे रिसिप्ट साईड त्यानंतर पेमेंट साइड लिहिलेल्या दिलेल्या ॲडजस्टमेंट दिलेल्या त्याप्रमाणे सोडवलेले आहेत काहीही शिल्लक आपण ठेवलेलं नाही आहे आता तरीसुद्धा आपण खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन जायचं आहे कोणते ॲडजस्टमेंट राहिली आहे का ते यामध्ये शोधायचं आहे आणि त्याप्रमाणे जर एखादी राहिली असेल विसरून आपली तर आपण याच्यातून पुन्हा एकदा चेक करायचं आहे आणि जिचे इफेक्ट गेलेलेच नाहीत तर त्याचा इफेक्ट आपल्याला द्यावाच लागणार आहे तर आपण जाऊया आता पहिल्या ॲडजस्टमेंटकडे पहिली ॲडजस्टमेंट वाचा फॉर दर फॉर करंट इयर टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटी ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग रुपीज टेन थाउजंड मात्र ट्युशन फीजचा आपण इफेक्ट दिले की नाही तर इथे करंट इयरची ॲडजस्टमेंट होती सत्तर हजार आपण दहा हजार रुपये त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि बॅलन्स शीडच्या आसेट साईडला सुद्धा आउटस्टँडिंग ट्युशन फीज लिहिलेलं आहे पुढचे ॲडजस्टमेंट पहा फिफ्टी पर्सेंट ॲडमिशन फीज शूड बी कॅपिटलाइज म्हणजेच आपण पन्नास टक्के ॲडमिशन फीज आपण काय करणार आहोत कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहोत आणि पन्नास टक्के रक्कम ही आ, जी ॲडमिशन फीज आहे ती इन्कम साईडला लिहून त्यातून लेस करणार आहोत तर तो तोही इफेक्ट आपण या ठिकाणी दिलेला आहे पुढची ॲडजस्टमेंट आहे आपली तीन नंबर आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स आर रुपीज ट्वेल्व थाउजंड तर याचे दोन इफेक्ट होतात सॅलरी टू टीचर्स एक्सपेंडिचरला आपण लिहिणार आणि त्याच्यामध्ये बारा हजार रुपये काय करणार आहोत ॲड करणार ते आपण केलेले आहेत दुसरे इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या लॅबिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरीज टू टीचर्स बारा हजार हा पण आपण दिलेला आहे त्यानंतर आता चौथी ॲडजस्टमेंट पहा डेप्रिसिएशन बुक्स तर याच्या तुम्हाला मी छानपैकी नोट्स पण काढून दाखवलेली आहे त्याचे पण आपण दोन इफेक्ट दिलेले आहेत त्या फर्निचरवरची पण दोन इफेक्ट आपण डिप्रिशिएशनचे दिलेले आहेत त्यानंतर पाच नंबरचे ऍडजस्टमेंट पहा फिफ्टी पर्सेंट गव्हर्नमेंट ग्रँड शूड बी कॅपिटलाइज तर फिफ्टी पर्सेंट गव्हर्नमेंट ग्रँड आपण इन्कम साईडला जाऊन काय केलेलं आहे एक, एक लाख त्र्याहत्तरमधून शहाऐंशी हजार पाचशे लेस केलेले आहेत हा जरा त्याचा फर्स्ट इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण गेलो आहोत बॅलन्स शीटच्या लायब्रेरी साईडला कॅपिटल फंडमध्ये आपण शहाऐंशी हजार पाचशे ॲड केलेले आहेत तर अशा प्रकारे पाचवी पण ॲडजस्टमेंट आपण सोडवली आहे त्यानंतर सहावी ॲडजस्टमेंट पाहता इथे आपल्याला दिलेले आहेत असेट्स अँड लायब्रेरीज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन वेअर ॲज फॉलोज तर एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या या सर्व असेट लायब्रेरीज आहेत तर आता याचा आपल्याला उपयोग करावा लागेल कारण या उदाहरणामध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नाही तो आपण शोधायचा आहे आता कॅपिटल फंड शोधत असताना सर्व मागील वर्षाचे जे बॅलन्सेस आहेत त्यांचा उपयोग आपण करायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे कॅपिटल फंड तयार करायचं आहे सॉरी कॅपिटल फंड शोधण्यासाठी ओपनिंग बॅलन्स शीट किंवा मागील वर्षाचं क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करायचं आहे तर आता त्यासाठी आपण कसं करायचं ते, ते सांगतो सहावी ॲडजस्टमेंट तर आपल्याला सगळे ॲटम्स घेणारच आहेत परंतु कॅपिटल फंड लिहिण्यासाठी आपण परत वर उदाहरणाकडं जायचं आहे पहिल्या ओळीपासून ओपनिंग बॅलन्सेस कुठं कुठं दिसतात का ते बघायचं ते आपण घ्यायचे आहेत मग आता बघा पहिल्या चार ओळीत तर काही नाही रिसिप्ट साईडला या पहिल्यांदाच दिलेले भा बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश हा सुद्धा मागील वर्षाचा बॅलन्स आहे हा आपण कुठं लिहायचा आहे लगेच घ्यायचं आहे ओपनिंग बॅलन्स शीटला मग आता आपलं ओपनिंग बॅलन्स शीटला जायचं आहे ओपनिंग बॅलन्स शीट आहे आपलं एकतीस मार्च दोन हजार एकोणीसचं क्लोजिंग डेट येईल आणि ओपनिंग डेट येईल आपली एक एप्रिल दोन हजार एकोणीस आणि म्हणून आता कॅश बॅलन्स असेट साईडला आहे आणि कॅश बॅलन्स लिहायचं आहे सी कॅश बॅलन्स त्याने आपल्याला दिलेला आहे तेवीस हजार पाचशे रुपये ठीक आहे आता जे जे असे जायचं आहे पुढं बघा उदाहरणार्थ जायचं आहे पुन्हा परत कॅचच्या खाली दिले ट्युशन फीज दोन हजार अठरा एकोणीस ही कोणत्या वर्षाची मागील वर्षाची ही सुद्धा आपण आता अठरा सात हजार रुपये आपण घ्यायची आहे ही ट्युशन फीज आउटस्टँडिंग आहे किंवा त्याला आपण रिसिव्हेबल असं म्हणतो की आपल्याला तेवढी मिळायची बाकी आहे मागील वर्षाची बरोबर म्हणून ती मागील वर्षाच्या बॅलन्स शीटला रिसिवेबल दिसेल आपल्याला ठीक आहे तर दोन हजार अठरा एकोणीस ही मागील वर्षाची आहे सात हजार रुपये ती पण आता आपण त्या ठिकाणी घेणार आहोत माती इथे लिहायचं आहे ट्युशन फीज रिसिवेबल अमाऊंट दिलेली आहे आपल्याला त्यांनी रिसिवेबलची सात हजार रुपये अशा प्रकारे आता हा आपल्याला दुसरा ॲटम ओपनिंग बॅलन्सेसचा सापडलेला आहे उदाहरणाकडे जाऊया पुढं काय दिले पहा ओपनिंग बॅलन्सेसमध्ये त्याच्या खाली आपल्याला एकोणीस वीस हे काही करंट इयरचे सगळे आयटम्स नंतर आता बघूया पेमेंट साइडला बँक ओव्हर ड्राफ्ट बँक ओव्हर ड्राफ्ट हा सुद्धा आयटम कोणता आहे ओपनिंग बॅलन्स आहे मागील वर्षाचा आहे तो आपण घेऊया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बँक ओव्हर ड्राफ्ट बँक ओव्हर ड्राफ्ट आहे अठ्ठावीस हजार पाचशे ठीक आहे लगेच नेक्स आता नेक्स्ट परत बघूया उदाहरणात अजून आता बघा बँक वर हे सगळे आता करंट इयरचे जे आयटम्स आहे आपण लक्षात आलेलं आहे की प्रिंटिंग स्टेशनरी ऑप्स चेक करायचं आहे काही राहिलं आहे का चला आता आपण जाऊया ऍडिशनल इन्फॉर्मेशन पहिल्या एक दोन तीन चार पाच याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्सेस मधलं काही दिलेलं नाही आता सहाव्या ॲडजस्टमेंटमध्ये सर्व ओपनिंगच बॅलन्सेस आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि काय करायचे आहेत लिहा त्या ठिकाणी टाकायचे ॲसेटचे ॲसेटला लिहायचे आणि लॅबिलिटीचे लॅबिलिटी आता दिल पहिल्यांदा दिलेलं आहे आपल्याला बिल्डिंग अठरा लाख रुपये मग आता आपण ॲसेट साइडला जायचं आहे लिहायला बिल्डिंग अठरा लाख रुपये त्यानंतर आता बघा काय दिलं होतं आपल्याला अजून अठरा लाखाच्या नंतर फर्निचर दिलेलं आहे सात हजार सात लाख रुपये आता एकदा जर आपण ॲटम घेतलेला असेल परत डबल घ्यायचा नाही परंतु आपल्याला ह्या ओपनिंग बॅलन्सेस पाहिसा पाहिजे असेल तर आपण याला घेऊ शकतो फर्निचर आहे सात लाख रुपये ओपनिंग बॅलन्सेस मग आपण फर्निचर घ्या सात लाख रुपये फर्निचरच्या नंतर आपल्याला काय दिलेलं आहे पहा उदाहरणाकडे फर्निचर नंतर दिलेलं आहे बुक्स पाच लाख हा पण ओपनिंग बॅलन्स आहे मागील वर्षाचा पाच लाख रुपये त्यानंतर आता अजून काय दिले आपल्याला उदाहरणामध्ये परत बुक्स नंतर नाईन पर्सेंट बँक डिपॉझिट तीन लाख रुपये नाईन पर्सेंट बँक डिपॉझिट आहे तीन लाख रुपये बुक्सच्या खाली लिहायचं आहे नाईन पर्सेंट बँक डिपॉझिट तीन लाख रुपये त्यानंतर अजून काय दिलेलं आपल्याला पहा पुढे उदाहरणामध्ये बुक्स झालं हा ट्युशन फीज रिसिवेबल रिसिव्हेबल आहे त्याच्यामुळे आपण वरती आपण घेतलेला आहे वरच्या ॲडजस्टमेंटमध्ये घेतलेला आहे ओपनिंग बॅलन्सेसमधून ट्युशन फीज रिसिवेबल सेवन थाउजंड नंतर आहे बँक ओड्राफ्ट हा सुद्धा आपण वरच्या पेमेंट साईडला होता तिथून आपण हा आयटम घेतलेला आहे अठ्ठावीस हजार पाचशे रुपये तर खात्री करण्यासाठी परत आपण उदाहरणाकडे जाऊया हे बघा बँक ओड्राफ्ट अठ्ठावीस पाचशे घेतला आहे ट्युशन फीज रिसिवेबल सात हजार घेतलेली आहे आता म्हणजे याचा अर्थ उदाहरणातल्या पहिल्या ओळीपासून आपण शोधत आलो आणि ओपनिंग बॅलन्सेस जिथं जिथं जे सापडलेले आहेत इथे आपल्याला कॅशचा सापडला आहे बरोबर कॅशचा येथेच मिळतो ओपनिंगचा हा घ्यावाच लागतो इथून त्यानंतर ट्यूशन फीज होती मागील वर्षाची ती आपल्याला मिळाली नंतर बँक कौड्रा मिळाला असे तीन मिळाले त्याच्यानंतर खाली एक सहाव्या ॲडजस्टमेंटमध्ये पण सर्व एक एप्रिलचे बॅलन्सेस होते त्या सर्व बॅलन्सेस आपण आता या ठिकाणी घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आता ओपनिंग बॅलन्स शीट त्या ठिकाणी तयार झालेलं दिसत आहे ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये आपल्याला बँकॉर्डा लायब्ररी साइडला कॅश ट्युशन फीज बिल्डिंग फर्निचर बुक्स आणि नाईन पर्सेंट बँक डिपॉझिट असे सर्व आयटम्स आहेत यांची काय करायची टोटल करायची आहे टोटल केल्यानंतर आपल्याला डिफरन्स मिळेल तर इथे नेहमीच आपल्याला आता शंभर टक्के आसेट साईड काय मिळवणार आहे जास्त येणार आहे त्याची टोटल लिहा आसेट साईडची तेहतीस लाख तीस हजार पाचशे तर दोन्ही साइडला टोटल लिहून टाका तेहतीस लाख तीस हजार पाचशे आता अठ्ठावीस हजार पाचशे त्या टोटलमधून वजा करायच्या आहेत तर शिल्लक राहिला आहे तेहतीस हजार सॉरी तेहतीस लाख दोन हजार तर आता ह्या ही जी बॅलन्सिंग फिगर आलेली आहे यालाच आपण म्हणणार आहोत की आपला कॅपिटल फंड ओके यालाच आपण कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर असे पण लिहून ठेवा म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे कारण आपल्याला उदाहरणामध्ये बॅलन्सिंग फिगर माहीत पाहिजे कारण काय शोधले आपण इथे नेमकं तर ते कोणती अमाऊंट आहे तर ती आहे कॅपिटल फंडची तीन लाख तीस हजार ते ती तीस लाख दोन हजार अशी कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला आलेली आहे तर आता ही अमाऊंट घ्यायची आहे आणि आप आपल्या करंट इयरच्या बॅलन्स शीटकडे जायचं आहे मग इथे एक आपण बघा करंट इयरचा बॅलन्स शीट दिलेला एकतीस मार्च दोन हजार वीस कॅपिटल फंड दिलेला आहे इथे आणि आता इथं ती रक्कम लिहायची आहे तेहतीस हजार सॉरी तेहतीस लाख दोन हजार आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत ॲड फिफ्टी पर्सेंट ऍडमिशन फीज त्यानंतर फिफ्टी पर्सेंट गव्हर्मेंट ग्रँट आता या तिघांचीही टोटल करून काय करायची आहे खाली घ्यायची आहे आणि नंतर आपण जेव्हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करू त्यातून जे सरप्लस डिपिसिट येईल त्याचा इफेक्ट आपण त्यानंतर देणार आहोत तर तो डेपिसिट जर आला त्याच्यातून आपल्याला लेस करावा लागेल समजा जर सरप्लस आलं तर आपल्याला ॲड करावं लागेल तर ते आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ठरवूया की आता आपल्याला काय करायचं आहे ते उदाहरणाकडे जाऊया आपलं अजून काय शिल्लक आहे ते पहा आता बघा सहावी ॲडजस्टमेंटमधले सर्व काही घेतलेले आहेत सर्व ॲटम कॅपिटल फंडसाठी आपण यूज केलेले आहेत आणि आपण कॅपिटल फंड शोधलेला आहे त्यानंतर आपल्याला बनवायला सांगितलं होतं इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्सशीट तर ते आपण तयार करत आहोत तर आता यानंतर म्हणजे बघा सोडवायचं एक असं उदाहरण पहिल्यांदा रिसिप्ट नंतर पेमेंट साईड नंतर ॲडजस्टमेंट नंतर मग आपण काय करणार आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणार इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करताना त्या ठिकाणी इन्कम साईडची बेरीज घ्या इनकम नंतर एक्स एक्सपेंडिचर साईडची बेरीज घ्या दोघांमधला फरक शोधून काढायचा आहे जी साईड जास्त असेल त्या दृष्टिकोनातून मग आपण निर्णय घेणार की या ठिकाणी सरप्लस आला आहे की डेपिसिट मग मी तुम्हाला आता नोटकडे घेऊन जात आहे पहा नोट क क्लोज करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तर इथे कॅल्क्युलेशन ऑफ सरप्लस ऑर डेपिसिट टू क्लोज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ठीक आहे मग आता आपण डेबिट साईडची टोटल केली ती या ठिकाणी मांडलेली आहे लिहिलेली आहे चार लाख बेचाळीस हजार पाचशे क्रेडिट साईडची टोटल करा इन्कम साईडची दोन लाख तीन हजार पाचशे डिफरन्स शोधा तो आलेला आहे दोन लाख एकोणचाळीस हजार तर या ठिकाणी आपल्याला जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच लक्षात येत आहे की डेबिटची बेरीज या ठिकाणी आपल्याला जास्त दिसत आहे याचा अर्थ क्रेडिटची बेरीज कमी म्हणजे इन्कम कमी आहे आणि एक्सपेन्सेस जास्त आहेत म्हणजेच इथे आपल्याला काय मिळालेलं आहे डिफिसिट या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे डिफिसिट ओके तर आता डिफिसिट असेल आप तर आपण काय करतो कॅपिटल फंडमधून लेस करतो पण तत्पूर्वी आपण आता पहिल्यांदा इनकम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया मग आता आपण जायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला हे आहे आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तर आपल्याला माहिती आहे काय आपल्याला आलेलं आहे डेफिसिट आलेलं आहे आणि तो मग डेबिटची टोटल जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहून घ्या चार लाख बेचाळीस हजार पाचशे चार लाख बेचाळीस हजार पाचशे त्याच्यानंतर आता आपण इन्कम साईडला जायचं आहे तिथं लिहायचं आहे बाय डिपिसिट त्याच्या खाली आपण ब्रॅकेटमध्ये थोडी इन्फॉर्मेशन लिहायची आहे एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम तर डिपिसिट आलेला आहे अमाऊंट आलेली आहे त्याची दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये तर ही जी अमाऊंट आहे ही खूप महत्त्वाची आहे ही खरी बॅलन्सिंग फिगर म्हणूया आपण त्याला ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही लिहून ठेवू शकता बॅलन्सिंग फिगर दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये तर हे दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये डेपिसिट आल्यामुळे आपण हे कॅपिटल फंडमधून काय करणार लेस करणार मग ले आता आपण जाऊया बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडकडे पहिल्यांदा आपल्याला दिसतं आहे कॅपिटल फंड आपण शोधलं आहे त्यात ॲड फिफ्टी पर्सेंट ॲडमिशन फीज आहे ॲड फिफ्टी पर्सेंट गव्हर्नमेंट ग्रँट्स आहे आता ह्या आता ॲडिशन आहेत मग अगोदर नेहमी काय करायच्या ॲडिशन करायच्या कारण आपल्याला पेमेंट करणे सोपे जाते आणि त्यानंतर मग पेमेंट करायचं आहे किंवा लेस केलेली अमाऊंट दाखवायची आहे मग आता आपण पहिल्यांदा टोटल घ्या तेतीस लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे त्याच्यातून आता आपण अमाऊंट लेस करणार आहोत डिपिसिटची दोन लाख एकोणचाळीस हजार आले लक्षात आणि इकडे इन्फॉर्मेशन लिहायची आहे लेस डिपिसिट दोन लाख एकोणचाळीस हजार त्याच्यातून मायनस करून अमाऊंट घ्यायची आहे एकतीस लाख पंचावन्न हजार आउटरला येतील एकतीस लाख पंचावन्न हजार तर अशा प्रकारे डिपिसिट लेस करून आऊटरला रक्कम या ठिकाणी लिहायची आहे त्या हा आता आपला लास्ट पॉईंट चालू आहे बॅलन्स शीट क्लोज करणे बॅलन्स शीट एकदा आपण पन, व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे आणि याची टोटल करायची आहे दोन्ही बाजूला टोटल ही सारखीच आली पाहिजे म्हणजेच आपलं उदाहरण या ठिकाणी काय होईल टॅली झाली असं टॅली झालं असं म्हणता येईल तर याची दोन्ही साईडची बेरीज येत आहे बत्तीस लाख सत्तावन्न हजार पाचशे दोन्ही साईडला ती लिहून टाका बत्तीस लाख सत्तावन्न हजार पाचशे अशा प्रकारे आपलं उदाहरण या ठिकाणी क्लोज झालेलं आहे पूर्ण उदाहरण सोडून झालेलं आहे पुन्हा एकदा एकदा स्क्रीनवरती फुल स्क्रीनवरती पूर्ण सोल्युशनचा आन्सर पहा पहिल्या ओळीला आपण काय लिहिलं आहे इन द बुक्स ऑफ फर्स्ट आपण करंट इयर प्रिवियस इयर नेक्स्ट इयर लिहितो त्यानंतर इन द बुक्स ऑफ ज्या बुक्समध्ये जे नाव दिले ते या या ठिकाणी लिहा इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर देअर एंडेड तर ह्या चार ओळी त्यानंतर डेबिट क्रेडिट चार ओळी फिक्स झाल्या आता फुल स्क्रीनवरती उदाहरण पहा दिसतंय सर्वांना त्याच्यानंतर आपण आता खाली बॅलन्सशीट पहा नोट्स पाहूया आपण एकदा वर्किंग नोट्स त्याच्यामध्ये आपण कॅपिटल फंड सर्च केला होता ओपनिंग बॅलन्स शीट आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये कॅपिटल फंड आपण शोधला आहे तेतीस लाख दोन हजार त्यानंतर आहे आपलं नोट्स पहा कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिशिएशन ऑन बुक्स त्याच्या खाली आहे डेप्रिशिएशन ऑन फर्निचर त्यानंतर आपण नाईन पर्सेंट इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट हिडन ॲडजस्टमेंट सोडवली आहे तीसुद्धा खूप महत्त्वाची आहे हिडन ॲडजस्टमेंट आणि लास्ट आपण कॅल्क्युलेशन केलं आहे सरप्लस किंवा डेपिसिटचं तर या पद्धतीने नोट्स काढायचे आहेत डेबिट साईड टोटल क्रेडिट साईड टोटल डिफरन्स आणि त्यावरून आपण निश्चित करायचं आहे की डेपिसिट आहे की सरप्लस आहे पुढील व्हिडिओमध्ये पुढील एक्झाम्पल आपण पाहूया तत्पूर्वी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा व्हिडिओ कसा वाटला किंवा आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा